नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीचे औचित्य साधत अवघ्या 100 रुपयांमध्ये रेशनवर दिवाळीच्या फराळासाठी धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पात्र शिधापत्रिका धारकांना आगामी दिवाळीनिमित्त 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल या 4 शिधा चिन्नसांचे किट वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून पेण तालुक्यामध्ये 41,406 शिधापत्रिका धारकांना लाभ मिळणार आहे. 4 शिधा जिन्नसांचा संच अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच APL शेतकरी योजनेतील पात्र शिधापत्रिका धारकांना E-PASS प्रणालीद्वारे प्रतिसंच 100 रुपये या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार आहे. याचा सर्व पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार तथा तालुका पुरवठा अधिकारी सुरेश थळे यांनी केले आहे. माणगाव तालुक्यातील प्रतिष्ठेची पन्हळगर बुद्रुक ग्रामपंचायत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने जिंकली असून या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पन्हळगर बुद्रुक, पन्हळगर खुर आणि देगाव या 3 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी माणगाव प्रशासकीय भवनातील सभागृहात झाली. पन्हळगर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे संतोष वातेरे हे 242 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे रमेश भोंडकर यांचा 153 मतांनी पराभव केला. तसेच करुणा जाधव, सुजन शिगवण, विजया वातेरे, प्रमोद नवाले, गेनी हिलम हे शिंदे गटाचे 5 उमेदवार सदस्यपदी बिनविरोध निवडून आले होते. तर सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये भारती सुरेश मयेकर, महेश टिकम दाढवे हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झाले आहेत. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोंडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक आणि वजरवाडी या 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेने 3 सरपंचपदे जिंकली असून एका ठिकाणी श्रीराम विकास आघाडीचा सरपंच झाला आहे. पोलादपूर तालुक्यातील वजरवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या थेट लढतीमध्ये शिंदे गटाचे संभाजी जाधव यांनी 329 मतांनी महाविकास आघाडीचे श्रीहास शिंदे यांचा पराभव केला. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये वजरवाडी ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटाचा सरपंच आणि 3 सदस्य तर महाविकास आघाडीचे 4 सदस्य विजयी झाले आहेत. दरम्यान पोलादपूर तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीच्या निकालामुळे शिंदे गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या अलिबाग तालुक्यातील वैश्वी आणि नवेदर नवगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत विकास आघाडीने शेका पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये शेका पक्षाचे थेट सरपंचपदाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. वैश्वी ग्रामपंचायत सरपंचपदी विकास आघाडीचे गणेश भालचंद्रन गावडे तर नवेदर नवगाव ग्रामपंचायत सरपंचपदी विकास आघाडीच्या प्रियांती घातकी विजयी झाल्या आहेत. शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे वास्तव्य असलेल्या वैश्वी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेली अनेक वर्षे शेका पक्षाची सत्ता या ग्रामपंचायतींवर होती, मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शेका पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आघाडीचे थेट सरपंचपदाचे उमेदवार गणेश गावडे 281 मतांनी विजयी झाले आहेत. तर नवेदर नवगावमध्येही आघाडीनेच बाजी मारत थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवार प्रियंती घातकी 655 मतांनी विजयी झाल्या. नवीन पनवेल येथील कारावली स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने प्रथमच पनवेल बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पनवेल शहरातील तालुका क्रीडा संकुलात संपन्न झाली. 15 आणि 19 वर्षे वयोगटातील मुलामुलींचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रायगड बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. बॅडमिंटन स्पर्धेतील 15 वर्षाखालील मुलांच्या गटात नीव चंदे याने प्रथम तर मुलींच्या गटात आर्या गावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 19 वर्षाखालील गटात नीव चंदेने प्रथम तर मुलींच्या गटात अन्नू कुमारी हिने प्रथम क्रमांक पटकावला. माथेरान येथील युवा रुखी गुजराती समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे माथेरान शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून कोणत्याही प्रसंगी आम्ही आपल्यासोबत आहोत असे आश्वासन दिले.
माथेरानमधील वाल्मिकी नगर भागातील युवा रुखी गुजराती समाजाचे अध्यक्ष अंबालाल वाघेला, उपाध्यक्ष अशोक वाघेला, किसन वाघेला, विष्णू वाघेला, माजी अध्यक्ष नारायण पुरबिया यांच्यासह अनेकांनी बाळासाहेबांची शिवसेनामध्ये प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केले. यावेळी संदीप शिंदे, गौरंग वाघेला, मयुरेश कदम यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार प्रवीण दरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाड नवेगर येथील कट्टर मनसैनिक अमोल सुंभे आणि विजय जाधव यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे महाड तालुका उपाध्यक्ष चंद्रजित पालांडे, सरचिटणीस महेश शिंदे आणि शहर अध्यक्ष निलेश तळवटकर यांच्या पुढाकाराने अमोल सुंभे, विजय जाधव हे भाजपात दाखल झाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुणकर, लिलिमाताई भोसले, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. दरम्यान आमदार प्रवीण दरेकर यांनी विजय जाधव यांची वाहतूक सेल जिल्हा सरचिटणीसपदी तर अमोल सुंभे यांची कामगार सेलच्या महाड तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती केली. महाड तालुक्यातील महत्त्वाच्या काळीज खरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर सदस्यपदाच्या 13 पैकी 10 जागा जिंकून बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने बहुमत मिळवले आहे. आमदार भरत गोगावले यांच्या काळीज खरवली या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेनेचे समीर महामुणकर यांना 1053 तर काँग्रेस, राष्ट्रवादी उद्धव ठाकरे, शिवसेना, मनसे आघाडीचे उम्मेदवार चैतन्य महामुणकर यांना 1096 मते मिळाली. आघाडीच्या उमेदवाराने केवळ 40 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यपदी बाळासाहेबांची शिवसेनाचे 10 तर आघाडीचे 3 सदस्य निवडून आले. त्यामुळे काळीज खरवली ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद आघाडीकडे गेले असले तरी बहुमत शिंदे गटाचे आहे. उरण तालुक्यातील BPCL राष्ट्रीय प्रकल्प भेंडकळ येथे कार्यरत असून येथील ग्रामस्थांनी आपल्या पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने BPCL प्रकल्पाला दिल्या. शेतजमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना नोकरी देण्याचे आश्वासनही कंपनी प्रशासनाने दिले होते. मात्र भेंडकळ येथील प्रकल्पग्रस्त अविनाश रमण ठाकूर यांना 30 ते 35 वर्षे झाले तरीही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे अविनाश ठाकूर यांनी कंपनी गेटसमोरच रविवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला भेंडकळ ग्रामस्थ मंडळ, भारतीय जनता पक्षाचे मिलिंद पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा सूर्यवंशी, बहुजन क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष मनोज रामधरणे यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तळोजा MIDC क्षेत्रातील दीपक नायट्रेट लिमिटेडमधील कामगारांना वेतनवाढ आणि सेवा सुविधांचा करार दीपक नायट्रेट एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष कामगार नेते जितेंद्र खरत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे. या करारानुसार कामगारांना प्रतिमहिना 13,500 रुपयांची पगारवाढ झाली आहे. 4 वर्षांसाठी झालेल्या करारानुसार पगारवाढीसोबत 20% बोनस, 3 लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, 15,200 सानुग्रह अनुदान आणि इतर सेवा कामगारांना देण्यात येणार आहेत. या करारावर स्वाक्षरी करताना युनियनचे अध्यक्ष जितेंद्र खरत, जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, सचिव विनायक मुंबईकर यांच्यासह कंपनीचे अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि मुंबई बंदर प्राधिकरणाच्या वतीने पंतप्रधान गतिशक्ती मल्टी मॉडल मेरीटाईम रिजनल समिट 2022 आयोजित करण्यात आले आहे. या समिटचे उद्घाटन राज्याचे बंदरे आणि खाण विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2021 सुरू केलेल्या मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटीसाठी गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन या संकल्पनेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे हा या परिषदेमागचा उद्देश आहे. यावेळी IAS JNPA अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ, अध्यक्ष राजीव जलोटा, उपाध्यक्ष आदेश तितरमरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी पंतप्रधान गतिशक्ती योजना, एक पायाभूत सुविधा बदलणारी योजना, भारताला 2040 $20 trillion अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पूर्ण साकारण्यास मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती अशी माहिती दिली. रायगड जिल्ह्यातील उपयुक्त माहितीचे संकलन असलेल्या जिल्हाधिकारी समग्र रायगड पर्यटन
पर्यावरण सक्षमीकरण या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झाले. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या समग्र रायगड पर्यटन पर्यावरण सक्षमीकरण या कॉफी टेबल बुकमध्ये प्राचीन लेणी, गडकिल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे, गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणे अशा पर्यटनस्थळांसोबतच उद्योग कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे अशा उपयुक्त माहितीचे संकलन करण्यात आले आहे. या प्रकाशनवेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत तसेच अधिकारी उपस्थित होते. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात असलेल्या खैरणे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शेका पक्षाला पराभवाची धूळ चारली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचपदी भाजपचे शैलेश बाळाराम माळी बहुमतांनी विजयी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील झालेल्या एकमेव खैरणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. गेल्या अनेक वर्षांपासून खेळण्यामध्ये शेका पक्षाची सत्ता राहिली होती. शेका पक्षाने सत्तेचा वापर नेहमीच स्वार्थासाठी केला हे तेथील जनतेला कळून चुकले. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी भाजपला कौल दिला. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अभिषेक भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. पनवेल महापालिका क्षेत्रातील महाराणा प्रताप रोडवरील वाल्मिकी नगर येथील नाल्यावर माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने कलवट बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. नगर परिषद काळात बांधकाम केलेल्या या नाल्यावरचा स्लॅब कुचकामी होत चालला होता. त्यामुळे स्लॅबची अनेकदा डागडुजी करण्यात आली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उर्वरित स्लॅबचा भाग पूर्णपणे ढासळला आणि त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ लागला होता. याबाबत नागरिकांनी माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. वाल्मिकी नगरला येण्या जाण्यासाठी मुख्य रस्ता असल्याने विक्रांत पाटील यांनी तात्काळ महापालिकेला पत्र दिले आणि पूर्णपणे नवीन काँक्रीट कलवट बांधून घेण्याची मागणी केली. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याने या कलवट बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे.